सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे वडे आहे आम जे आमच्याकडे पोळ्याच्या आदल्या दिवशी बनवले जातात म्हणजे पोळ्याच्या जा, दिवशी कारण की आमच्याकडे उपास वगैरे असतो ना हा मुलांसाठी उपास असतो तर त्या दिवशी आमच्याकडे कणिक वगैरे म्हणा किंवा गव्हाचं पीठ कसलंही खाल्लं जात नाही तर असे वडे बनतात आणि हे वडे कशाचे आहे तर हे ना मुगाच्या डाळीचे आहे ना चण्याच्या डाळीचे चा आहे हे आहे लाखाच्या डाळीचे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात तर मी तुम्हाला दाखवते डाळ कशी असते तर या प्रकारची ही डाळ असते तर ही डाळ छान अशी चवीला असते डाळ पण केली तरी छान लागतात ती पण जर याचे वडे केले तर खूप खुसखुशीत आणि खूप छान लागतात तर इथे मी एक वाटी एवढी डाळ घेतलेली आहे आणि छान ती आता भिजत घातलेली आहे स्वच्छ धुवून तिला अशी भिजत घालायची आहे तर इथे मी अशाच प्रकारे दाट जे भिजत घातली होती ते आठ सात आठ तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी भिजलेली आहे तर इकडे दाखवत आहे मी तुम्हाला डाळ पूर्ण शिज भिजून गेली तर आता ती मी उलथून टाकते एक टोपली घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी उलथवत आहे ती कारण की त्यातलं पाणी जे एक्स्ट्रा पाणी असते आप आप अस ते आपल्याला काढून घ्यायचं असते आणि या प्रकारची जी डाळ आहे वाळवायची नसते या फक्त पाणी काढायचं असते पाणी काढलं की तिला ओलावा फक्त ठेवायचा असतो खूप असं पाणी पाहिजे नाही कारण की त्याचे वडे बनल्या जाणार नाही त्यासाठी तर इथे डाळ मी आता एक मिक्सी पॉटमध्ये टाकत आहे त्याच्यामध्ये सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मी इथे थोडशी मी मिक्सी पॉटमध्ये डाळ जी आहे टाकून घेत टाक आहे आणि आता तिच्यामध्ये टाकलेली आहे लसूण लसूण आणि मी आता टाकत आहे दोन मिरची दोन ते तीन मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं एवढं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि छान आता त्याला एकदम बारीक पेस्ट करायचा नाही आहे थोडी थोडी डाळ राहिली पाहिजे अशी ती ह्या प्रकारची आपल्याला दरदरी एवढी अशी वाटून घ्यायची आहे तर आमच्याकडे इकडे पाट्यावर वगैरे वाटतात पाट्यावर वाटलेली डाळ खूप छान असते पण इथे मी मिक्सीमध्येच वाटलेली आहे संपूर्ण डाळ झालेली आहे वाटून आता यामध्ये मी टाकत आहे कांदा छान बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर छान थोडीशी जास्त अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर मी टाकत आहे चवीनुसार मीठ तर मीठ घातल्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय ते ओवा आणि तुळ वगैरे टाकायचे ते पण टाकू शकता तर इथे मी छान था आता सगळं जिन्नस एकत्र करून घेते छान टाकलेले आहे आणि याचे वडे इतके छान बनतात बनायला पण सुंदर बनवता येतात आणि तडायला पण खूप छान तर इथे छान मी आता अशी मिक्स करून घेते तर असे प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एकजीव झाली पाहिजे सगळे कांदे आहे ते सगळे डाळीमध्ये मिक्स झाले पाहिजे तर याप्रमाणे जेव्हा आपण हे मिश्रण जेव्हा करतो त्याचा सुगंधच इतका छान येतो का खूपच छान आणि बनवल्यानंतर इतके छान खुसखुशीत की तुम्ही दुसरे वडे बनवणं विसरून जाल इतके छान लागतात तर अशी मी एक छोटासा गोळा घेतला आणि तो असा हातावर पाणी घेऊन आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावायचं तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे इथे थोडंसं मी हाताला पाणी लावलं आणि एक गोळा घेऊन असं मी थोडंसं सा वड्यासारखं जे आहे ते असं आमच्याकडे थापून घेतात आणि मधामध्ये म्हणतात की वडा असा टाकायचा नसतो त्याला छिद्र करायचं असते त्याच्यामुळे मी असं मधामध्ये त्याला असं दाब दिलेलं आहे जेणेकरून छिद्र बनवलेलं आहे तर असेच मी वडे दोन तीन करून इथे टाकून देत आहे तुम्हाला दाखवण्याकरता बघा तुम्ही सगळेच मस्त असे मी काढून घेणार आहे तर इथे आता मी दुसरा पण वडा टाकून घेते थोडा वेळ लागतो बनवायला पण छान होतात जर तुम्हाला हातावर बनवता येत नसेल तर प्लॅस्टिक घ्यायचं त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याच्यावर थोडंसं हाताने थापायचं तिथेच थोडंसं छिद्र वगैरे करायचं मध्यामधी तिथून सरळ टाकून आपण तेलामध्ये सोडू शकतो तर इथे माझे दोन तीनही वडे छान असे झालेले आहे एकदम खरपूस रंगावर भाजून काढायचे आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे मिडियम वगैरे काही करायचं नाही आहे बघू शकता तुम्ही छान असे आता वडे आपले तळून झालेले आहे दिसायलाच इतके छान दिसत खायला किती मस्त असतील आणि मस्त असे मी माझ्या पानावर आम्ही या दिवशी आम्ही पानावर जेवत असतो हे कुड्याचं पान आहे लकीली मला आज भेटलं ते एम बीमध्ये कारण की आमच्याकडे इकडे तर मिळत नाही महाराष्ट्रात विदर्भामध्ये जर सर्वीकडे असतात तर ते मिळालेलं आहे आणि त्याच्यावर मी असे मस्त असे सर्व केलेले आहे खूप खुसखुशीत होतात नक्की तुम्ही याप्रमाणे म या प्रकारे बनवून बघा जसं सांगेल तशी प्रोसेसनी कराल तर तुमचे पण वडे खूप छान होईल चला तर भेटूया नवीन पुन्हा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय